subscribe now and press the bell icon. Never miss an update. विधानसभा निवडणुकीच्या झंझावाती रणधुमारी तिकीट मिळण्याबरोबरच मित्रपक्ष म्हणून जागा सोडण्यावरून अनेक तर्कवितर्क प्रश्न चर्चा सत्र आदींनी गदारोळ घालत धुमाकूळ घातलेला असताना मध्येच भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर उमेदवारी निश्चितीच्या चर्चेला उधाणही आलेले होते. यातच आज दिनांक 1 ऑक्टोबर मंगळवार रोजी सत्ताधारी भाजप पक्षाने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय सावकारे यांची नियुक्ती करत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून जामनेर येथून गिरीश महाजन, रावेर येथून आमदार हरिभाऊ जावळे तथा आदी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीमुळे उभ्या राहिलेल्या तिकिटांच्या तर्कवितर्कांचा कल्लोळ जरी शांत झाला असला तरीही अद्याप मात्र उर्वरित उमेदवारांची भाजपाचे तिकीट मिळवण्यासाठी कसोटीही सुरू आहे. सत्ताधारी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर करून विधानसभेचे रणशिंग फुंकले असले तरीही जामनेर मधून गिरीश महाजन यांना पहिल्या यादीत नियुक्ती देऊ केली, परंतु माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची मात्र पहिल्या यादीत तिकीट देऊन उमेदवारी निश्चित न केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलेले असून मुक्ताईनगर मधून एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळते की नाही हे पाहणे आता उत्सुकतेचे तथा महत्वपूर्ण ठरणार आहे. And press the bell icon. Never miss an update.